ताकदवान होऊन उभे करण्याचं काम करू आणि आपल्याला होणारं अतिक्रमण झेपट करू हीच सज्जेच्छा व्यक्त करतो. पुन्हा सगळ्यांना ताकदीनं उभ्या राहा. पण सगळ्या मला मीटिंगमध्ये हे सगळे तरुण मोठ्या संख्येनं दिसतात आणि तरुणांच्या भविष्यात राखण्यासाठी आणि ह्या तरुणांच्या भवितव्यासाठी आपल्याला लढायचे हीच प्रश्न करायचं आणि लगीन कार्यक्रम दिलाय की सगळा कार्यक्रम एकत्र घेऊ नको. पहिल्यांदा रस्ता रोको करायचा हे असं असं आंदोलन करायचं कार्यक्रम त्याने अतिउत्साह मोठा कार्यक्रम दिलाय. भविष्यात हे कार्यक्रम आपल्याला घेण्याची वेळ येऊ नये इतकी ताकद निर्माण करा आणि प्रश्न सोडवण्यासाठी एक जुटीनं उभा राहा. माझ्या आयुष्यात आजचा हा लढाईचा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं, परंतु 84 वर्ष झाले. शेला मामाचा काळ भूमिका तानाजी गेला तर शेलार मामा उभा राहिला, तसा शेलार मामाची भूमिका समाजासाठी आणि तुमच्या तरुणांच्या पाठीशी उभा राहील आणि आपलं आंदोलन यशस्वी करूया आणि आणि धनगरांचे आणि पेशाचा प्रश्न मार्गे लावूया. सगळ्या लोकप्रतिनिधींनी सहभाग काही लोक चुकीचं बोललं म्हणून लोकप्रतिनिधींचा प्रत्येकाचा सहभाग भाग असतो आणि सहभागात काम करायचं काम करतो. आता आमच्या पाडवीनं किती सुंदर भाषण केलं. असे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे सगळे आहेत आणि आदिवासीला राजकारण व्यतिरिक्त समाज म्हटलं तर समाजासाठी सगळ्यांनी पक्ष बाजूला घेऊन सगळ्या स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्याला समाजातले रूढी परंपरा आहे. समाजाला पूर्वी निरोपावर लोक जर जमायचे आणि 10व्यात कार्यक्रम करायचे असंच आदिवासी समाजाची संस्कृती आहे आणि आदिवासी समाजासाठी सगळे मतभेद विसरून एकत्र येऊन राजेंद्र गावितनं घोषणा दिली की हा आम्ही सगळे एक हो आणि आदिवासीला वेगळं आणि सगळे आदिवासीला एकत्र करतो म्हणून मी नेहमी म्हणत असतो एक एक कमान आणि हा ज्या लढाईची यशस्वी करून आज सुरवात साहेबांना आम्हाला बोलवलं याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही एकटे नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जे आदेश ते आदेश यशस्वीपणानं पाळू आणि तुम्ही सकाळी मुख्यमंत्र्यांना सांगा आमची मीटिंग झाली, महाराष्ट्रातल्या सगळे आदिवासी एकत्र आले आणि एक महाराष्ट्रांनी धनगरांना लढता येत नाही, आम्हाला काही लढता येत नाही आणि आम्ही तर तिरकामना चालवणारे माणसो आदिवासी सगळा भिजत नाही म्हणून
आदिवासींना भेटू नका, आदिवासींचे प्रश्न सामोपचारानं भेटवा आणि आम्हाला मताचं कोणाला धमकी देऊन द्यायची आणि आम्हाला समज आता